हॅलो हाय नमस्कार मित्र हो मिलेनियल मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मित्र हो गेल्या एक दीड वर्षाच्या काळात म्हणजे साधारणतः कोविडनंतर छत्रपती शिवाजी महाराजांवरती चित्रपट यायचं प्रमाण अचानक आपल्याला वाढलेलं दिसतं महाराजांच्या जीवनावर महाराजांच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या घटनांवर त्यांच्या शिलेदारांवर अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात मराठी चित्रपट का येत आहेत हा प्रश्न साहजिकच तुम्हाला पडला असेल महाराजांवर महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचं तुमचं आमचं आपल्या सगळ्यांचं मनापासून प्रेम आहे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहेतच पण इतक्या मोठ्या प्रमाणावर महाराजांचे चित्रपट यायला फक्त आपलं महाराजांवरचं प्रेमच कारणीभूत नाही आहे म्हणजे ते आहेच पण त्याहीपेक्षा त्या महाराजांचे चित्रपट येण्याला त्यामागचं अर्थकारण हे जास्त जबाबदार आहे मराठी प्रेक्षक मराठी चित्रपट पाहायला सिनेमागृहात येत नाहीत ही समस्या आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे ओ टी टीमुळे इंटरनेटमुळे ही संख्या दिवसेंदिवस अजून कमी होत चाललेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये चित्रपट ज्या गोष्टींमुळे थिएटरमध्ये बघायला प्रेक्षक येतील अशी कोणतीही गोष्ट म्हणजे चित्रपटातले स्टार्स आवडीचे कलाकार चित्रपटातली गाणी चित्रपटाचं कथानक हे प्रेक्षकांना सिनेमागृहात आणायला आता भाग पाडू शकत नाही आहे ही परिस्थिती आहे आणि ही गोष्ट कोविडच्या नंतर चित्रपट निर्मात्यांच्या आणि दिग्दर्शकांच्या नक्कीच लक्षात आलेली आहे मंडळी साधारणपणे मराठी चित्रपट तयार व्हायला अडीच ते चार कोटींचं बजेट लागतं चित्रपट सिनेमागृहामध्ये किमान काही लाखांचा टप्पासुद्धा पार पाडू शकत नाही आहे आणि ही गोष्ट चित्रपट तयार करणाऱ्यांच्या आणि निर्मात्यांच्या अजिबात लक्षात आलेली नसेल असं नाही नाही का अशा वेळेला प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणेल अशी एकच गोष्ट एकच हुकमी नाव असा एकच खरा सुपरस्टार आहे हे निर्मात्यांच्या लक्षात आलं मंडळी गेली चारशे वर्ष मराठी माणसाच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा एकमेव लोकनेता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरचा चित्रपट आजही सिनेमागृहामध्ये चालू शकतो हे निर्मात्यांच्या आणि दिग्दर्शकांच्या लक्षात आलेलं आहे केवळ तीन साडेतीन कोटीमध्ये बनवलेलं फर्जन जवळपास त्या चित्रपटानं पंधरा कोटीच्या वर दोन हजार अठरामध्ये व्यवसाय केलेला होता निर्मात्यांच्या लक्षा हे लक्षात आलं आणि महाराजांवरती केलेले चित्रपट म्हणजे बॉक्स ऑफिसवरती यश हे समीकरण आता पक्क झालेलं आहे हे समीकरण पक्कं होण्यासाठी त्यामध्ये अजून एक महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे दोन हजार अठराचा हा फर्जन हा चित्रपट ए ए फिल्म्स म्हणजे अनिल थदानी या हिंदीमधल्या अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या वितरकानं प्रदर्शित केलेला होता मित्र हो बाहुबली के जी एफ यासारखे सिनेमे वितरित करणारी ही संस्था ए ए फिल्म्स जेव्हा पर्जनसारख्या चित्रपटाच्या मागे विश्वासानं उभी राहते तेव्हा हे आपण समजून घ्यायला हवं की इतर वितरकांना चित्रपटाच्या विजयाबद्दल त्याच्या बॉक्स ऑफिसच्या सक्सेसबद्दल यशाबद्दल एक खात्री निर्माण झालेली असते कोविडच्या नंतर अगदी हेच झालेलं आहे महाराजांवरचा चित्रपट म्हणजे तो चालणारच बनवण्याचा खर्च साधारणत तीन चार सा सा ते चार कोटी रुपये प्रमोशनचा खर्च साधारणतः सव्वा कोटी रुपये आणि चित्रपटाचं बॉक्स ऑफिसचं जे कलेक्शन आहे ते साधारणत वीस कोटीच्या घरात हे समीकरण हळूहळू सगळ्या इंडस्ट्रीच्या लक्षात आलेलं आहे आणि महाराजांच्या संबंधित चित्रपटांची एक लाट तयार झाली असं म्हणायला आता हरकत नाही या वाहत्या गंगेमध्ये आता सर्वच तारे तारका सगळे निर्माते दिग्दर्शक प्रॉडक्शन हाऊसेस सगळेजण हात धुवून घेत आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे म्हणजे कसं आहे ना की छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेत्यांना जगवलं आजपर्यंत तर आता निर्मात्यांनासुद्धा त्यांनी जगवलं आणि कलाकारांची करिअरसुद्धा घडवली असं आपल्याला म्हणता येईल नाही का तुम्हाला काय वाटतं आहे जरूर आम्हाला कमेंट करून कळवा आणि मिलेनियल मराठी हा चॅनल जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आमच्या पोस्ट शेअर करा थँक्यू